एक मधुमेह असलेल्या लोकांसाठी कोथिंबीर वरदान आहे. याच्या सेवनाने शरीरातील इन्सुलिन वाढते आणि रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहते. तसेच त्याची चटणी खाल्ल्याने झोप चांगली येते. 2. ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी उसाचा रस रोज प्यावा. 3. कांद्यासोबत दुधाचे सेवन कधीही करू नका, हे शरीरात विषासारखे काम करते. दूध आणि कांदा एकत्र खाल्ल्याने त्वचेचे अनेक आजार होऊ शकतात. 4. एक ग्लास पाण्यात 8 ते 10 कडू लिंबाची पाने उकळा आणि थंड झाल्यावर गाळून घ्या. बादलीभर पाण्यात मिसळून अंघोळ करा. संसर्ग आणि सूज पूर्णपणे निघून जाईल. 5. रात्री कमी खाल्ल्याने लठ्ठपणा कमी होतो, त्यामुळे रात्री कधीही पोटभर जेवू नये. नेहमी 1 ते 2 चपाती खाल, एवढे उपाशी रहावे. 6. काजू खाल्ल्याने मेंदू मजबूत होतो आणि दृष्टी तीक्ष्ण होते. 7. ताजी कडुनिंबाची पाने रात्री पाण्यात भिजवून सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने रक्त शुद्ध होते. 8. केस लवकर वाढण्यासाठी आणि पांढरे न होण्यासाठी केसांना भोपळ्याची उकडलेले पाणी लावावे. 9. पोटावर झोपल्याने व्यक्ती लवकर म्हातारी होऊ लागते. 10. गरम पाण्यामुळे त्वचेची आर्द्रता कमी होते, तसेच त्वचा कोरडी होऊ लागते. तसेच त्वचेवरील मुरूम आणि खाज दिसू लागते, त्यामुळे शक्यतो कोमट पाण्याने चंगोळ करायला हवी. 11. कारल्याची भाजी आठवड्यातून 2 वेळा खावी, यामुळे चेहऱ्याची त्वचा साफ राहते. 12. गरम पाण्यासोबत औषध घेतल्याने औषधाचा प्रभाव लवकर होतो. 13. लाल मिरची हृदयविकाराचा झटका कमी करण्यासाठी मदत करते आणि काळी मिरी पचनक्रिया सुधारते. 14. भात खाल्ल्यानंतर लगेच दूध पिल्याने खोकला होतो. 15. आंबट गोष्टी माणसाला लवकर वृद्ध करतात आणि हे पाठीसाठी हानिकारक आहे. 16. कांद्याचा रस काढून चेहऱ्यावर लावावा, चेहऱ्यावरील डाग निघून जातील. 17. लहान मुलांच्या पोटातील जंत दूर करण्यासाठी कलोंजी पाण्यात उकळून त्याचा वापर करावा. 18. गरम पाणी प्यायल्याने गुडघेदुखी कमी होते. 19. प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाने चघळल्याने उलट्या आणि मळमळ थांबते. 20. लवंग थंड वातावरणात खावे, कारण त्याचा प्रभाव गरम असतो. 21. बिट्टूची पाने उकळून त्या पाण्याने डोके धुतल्याने डोक्यातील कोरडेपणा दूर होतो. 22. जेवणानंतर 1/2 चमचा बडीशेप घेतल्याने दृष्टी सुधारते. 23. लवंग थंड वातावरणात खावे, कारण त्याचा प्रभाव गरम असतो. 24. आवाज कमी झाल्यास आल्याचा रस आणि मध एकत्र करून खावे. 25. जेवणानंतर 1/2 चमचा बडीशेप घेतल्याने दृष्टी सुधारते. 26. हरभरा, जवस आणि मक्याचे पीठ मिसळून खाल्ल्याने साखर नियंत्रणात राहते. 27. जर दूध फाटत असेल तर अजिबात काळजी करू नका, त्या फाटलेल्या दुधापासून पनीर किंवा खवा बनवा. 28. व्हिनेगर मध्ये मध मिसळून खावे, तुमचे दात नेहमी मजबूत राहतील. 29. सलगम भूक वाढवते आणि कोरड्या खोकल्यामध्ये फायदेशीर ठरते. 30. दात स्वच्छ करण्यासाठी आगीची राख दातांवर लावा, तुमचे दात एकदम दुधासारखे पांढरे होतील. 31. दही जास्त खावे, सुरकुत्या कमी होतात. 32. टोमॅटोची पेस्ट चेहऱ्यावर लावा, चेहरा फुलासारखा चमकेल. 33. दुधाशिवाय चहा प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो. 34. श्वासाची दुर्गंधी येत असेल तर लवंग चावा, दुर्गंधी दूर होईल. 35. लसणाच्या रसात मीठ मिसळून प्यायल्याने पोटदुखी नाहीशी होते. 36. लहान मुलांना पोटदुखीचा त्रास होत असेल तर त्यांना पुदिन्याचे थोडे दाणे चघळण्यासाठी द्या, त्यामुळे वेदना कमी होईल. 37. नेहमी कोमट पाणी पिणारे लोक खूप तरुण दिसतात. 38. रोज सकाळी आणि संध्याकाळी 1 कप पुदिन्याचा अर्क प्यायल्याने आपले पोट स्वच्छ राहते. 39. नेहमी कोमट पाणी पिणारे लोक खूप तरुण दिसतात. 40. पोटदुखी असल्यास साबुदाणा बनवून सकाळी आणि संध्याकाळी खावा, काही दिवस असे केल्यास पोट बरे होईल. 41. हळद भाजल्यानंतर त्यावर मध लावून खाल्ल्याने सर्दी कमी होते. 42. कोरफडीचा गर पाय आणि हातांवर लावल्याने रात्रीच्या वेळी डास चावण्यापासून बचाव होतो. 43. शेळीचे दूध शक्तिवर्धनासाठी खूप कमी येते. 44. दही आणि खजूर एकत्र खाल्ल्याने छाती स्वच्छ राहते, कफ येत नाही आणि घसा साफ होतो. 45. तुमचे पोट जर वाढत असेल तर रोज कच्चा फालसा खाल्ल्याने काही दिवसात पोटाची चरबी वितळण्यास सुरुवात होईल.
46 केळ्यासोबत लस्सी प्यायल्याने पोटदुखी होते. 47 किडनी स्टोन घालवण्यासाठी पुदिन्याचा जास्तीत जास्त वापर करावा, यामुळे स्टोन तुटण्यास आणि बाहेर पडण्यास मदत होते. 48 जर तुम्हाला सदैव तरुण राहायचे असेल तर जेव्हाही तुम्हाला राग येईल तेव्हा लगेच तो पचवा, कारण ज्या व्यक्तीला खूप राग येतो त्याच्या चेहऱ्यावर वृद्धत्वाची चिन्हे दिसू लागतात. 49 पेरू खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये, कारण त्याने सर्दी खोकला किंवा घसादुखी होण्याचा धोका असतो. 50 देशी तूप गरम करून खाल्ल्याने शरीरातील सूज आणि वेदना दूर होतात. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. वरील टिप्स तुम्हाला उपयोगी वाटल्या असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा, त्यासोबत आपल्या फ्रेंड्स फॅमिली सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या एकविरा किचन या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.